गुजरात दंगल आणि बाबरी मशिदीच्या बाबत शाळांमध्ये शिकवण्याची गरज नाही, शालेय अभ्यासक्रमातील बदलांच्या संदर्भात एनसीआरटीनं आता स्पष्टीकरण दिलं. अभ्यासक्रमाचं भगवीकरण होत असल्याच्या आरोपाचं देखील आता एनसीआरनं खंडन केलं. तर पीटीआय या एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. बाबरी मशिदीचा उल्लेख 3 घुमटांची वास्तू असा करण्यात आलाय. तर अयोध्या प्रकरणावर मजकूर वगळून आता 2 पानं देण्यात आलेली आहे. जे शैक्षणिक धोरण जे आहे ते येणाऱ्या पिढीच्या पिढ्या बर्बाद करण्याचं राहणार आहे. आणि म्हणून शैक्षणिक धोरणाच्या बाबतची भूमिका घेत असताना, कारण की त्या कोवळ्या मुलांना घडवत असताना त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण केल्यात तर देश प्रगतीवर जाऊ शकत नाही. चांगले संस्कार असणं आवश्यक आहे, पण एकमेकाच्या बद्दलचा द्वेष निर्माण करणं म्हणजे देशाला बर्बाद करण्याची व्यवस्था 2021 नरेंद्र मोदीच्या सरकारने जे केंद्रीय शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे त्या धोरणाचाच आमचा विरोध आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.